सुस्वागतम सुस्वागतम। मी रुद्र प्रकाश कोळेकर आणि मी आज तुमच्या सर्वांच्या समोर एक नाट्यछटा सादर करणार आहे आणि त्या नाट्यछटेचे नाव आहे जनरल नॉलेज। आमच्या शेजारची दीदी म्हणते मला जनरल नॉलेजच कमी आहे, ती कॉलेजला जाते ना मधून भाव मारत असते। मोठी आहे ना 8 वर्षांनी माझ्यापेक्षा। आता परवा विचारते कशी आपल्या अपार्टमेंटला एकूण पायऱ्या किती आहेत, त्यांची संख्या लक्षात ठेवून काय भारताची अर्थव्यवस्था बदलणार आहे की जोशी काकांच्या डोक्यांवर केस उगवणार आहेत। तसं असेल तर मी लक्षात ठेवेन असं म्हटल्यावर म्हणते कशी तू डॅम दिसे, पुढे तू या अपार्टमेंटचं भाई होणार। बघा तिचं जनरल नॉलेज तिला साधं कळत नाही की अपार्टमेंटला भाई नसतो सेक्रेटरी असतो। भाई असतो तो चाळीत किंवा गल्ल्या मोहल्ल्यामध्ये। खरं सांगू पुस्तके जनरल नॉलेजचे बिनकामाचं असतं। नको आता जनरल नॉलेजची चर्चाच नको। ती आमची शेजारची नॉलेज दीदी आमच्याकडेच येते, काय म्हणतेस ग दीदी वेलाची पाने कुठे मिळतील। बघा तुझं जनरल नॉलेज, तुला मी 3 ऑप्शन देतो, गणपती मंदिर, हनुमान मंदिर किंवा शंकराच्या देवळ्याजवळ, तू चोळक। काय कुठल्या दुकानात मिळतो? अग दीदी दुकानात खाऊचे पाने मिळतात। मग बेलाची का मिळू नयेत? हद्द झाली हो तुझ्या जनरल नॉलेजची। दीदी तुला बेलाचीच पाने हवेत ना, 5 मिनिटात घेऊन येतो। अग मला नुसतं विचार, पेरूची झाड कुठे आहेत, आंब्याच्या कैऱ्या कुठल्या बंगल्यात चांगल्या मिळतात, बोराची झाड कुठे आहेत, काय म्हणालीस पुढे नक्की गुंड होणार मी। दीदी पुढचं पुढेच बघू माझं, पण तुझं पुढचं भविष्य मला नक्की दिसतंय। तुझा जो कुणी नवरा होणार ना त्याची वाट लावणार बघ तू। बेलाची पाने तुला उद्या हवेत ना, मग उद्या ताजी ताजे घेऊन येतो। काय म्हणालीस उद्या दुकान बंद असतात? ए माझी आई बेलाचे पान दुकानात मिळत नाही असो, पण उद्या दुकान बंद असतात हे तुझं जनरल नॉलेज बाकी मानले पाहिजे। ए दीदी मी तुझं जनरल नॉलेजचं पुस्तक मी वाचून काढले, तू किती वेळा वाचलंस गो? काय 100-150 वेळा? मग मला सांग ते पुस्तक किती पानाचं आहे आणि प्रत्येक पानावर किती ओळी आहेत? काय तुला माहीत नाही? तेच म्हणतो ग, जनरल नॉलेजचा किती अभ्यास केला तरी तो अपुराच आणि कमीच असतो। जाऊ दे तुला सकाळी 8 वाजता बेलाची पान पोहोच करतो, टेन्शन घेऊन नकोस। धन्यवाद।